नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचं एक पुस्तक आहे जिजाई प्रकाशनाने प्रकाशित केलेलं, इतिहासाचे विकृतीकरण. हा, त्या संबंधित थोडं मला जाणून घ्यायचं होतं. म्हणजे तुमचे अनेक मोठी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, पुस्तिका आहेत, त्यामधले हे एक मला वाचायची इच्छा आहे. त्या पुस्तकाबद्दल काय सांगता येईल? इतिहासाचं विकृतीकरण काय आशय आहे, त्याचा तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे त्यामधून, ते थोडस जाणून घ्यायचं होतं. काय सांगता येईल? हा, तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे बदलतं जे वास्तव आहे, म्हणजे इतिहासाचं लेखन आणि जे काळ बदलतो, म्हणजे काही राजे सत्तेवर येतात आणि मग दुसरे हरतात, तेव्हा त्यांच्याबद्दल ज्या काही नोंदी होतात त्या नकारात्मक आणि चुकीच्या आणि खोट्या सुद्धा असतात. तर त्याचं एक मोठं उदाहरण म्हणून महाभारत याबद्दल आपण थोडं बोलूया की महाभारत हा ग्रंथ सगळ्यात लोकप्रिय आहे. तो घरात असला नाही, पण त्याच्यावर टीव्ही सिरियल आहे, सिनेमे आहेत, अनेक नाटकं वगैरे आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत. सगळ्यात जास्त आकर्षण जे लोकांना आहे, लेखकांना, कलावंतांना, ती महाभारताचं आहे. पण या महाभारतामध्ये सगळ्यात मोठी विकृती केली आहे ती ही की त्या महाभारताचा जो काही प्रारंभ आहे तो जन्मेजयाच्या सर्पसत्रापासून आहे. सर्पसत्र या शब्दाचा अर्थ असा घेतला की सर्पाला जाळणे, जसं आता आपल्याकडे रावण दहन, तसं सर्पांचा दहन असा अर्थ घेतला. आणि त्यामुळे मग जन्मेजय हा सापांना मारतो आणि मग त्यात तक्षक नावाचा नाग वाचतो, कारण तो इंद्राचा मित्र असतो अशी कथा आहे. म्हणजे प्रारंभही सर्पसत्राने होतो आपल्या महाभारताचा आणि शेवट सुद्धा सर्पसत्राना होतो. आता हे का केलेलं आहे तर याची कारण आपण थोडक्यात पाहूया की रामायण हे तर नंतरच आहे, पण महाभारत हे त्याच्या 400 वर्ष आधीच आहे, म्हणजे पहिल्या शतकातलं आहे. तर या महाभारतामध्ये जो कौरव आणि पांडवांचा झगडा दाखवला आहे, यांचं कुरुकुळ आहे. आणि कुरुकुळ याला कौरव्य असाही शब्द वापरलाय दोघांसाठी, मी कौरव आणि पांडवांसाठी कौरव्य हा शब्द आहे. हे कुरुकुळ हे नागकुळ आहे. आणि या महाभारतात अगदी आदिपर्वामध्ये धृतराष्ट्र नावाच्या नागराजाचा उल्लेख येतो, तो पाताळातला राजा होता असा उल्लेख येतो. आणि पुढे मग त्या धृतराष्ट्राची कथा बदलून घेतली गेली आणि मग त्याला कौरवाचा पिता आणि मग काही लोकांनी आर्य वगैरे वगैरे म्हटलंय. तर अशा तऱ्हेने ही कथा बदलून घेतली. सगळ्यात मोठा विकृतीकरण इतिहासात झालाय ते महाभारतात झालेलं आहे. आणि महाभारताचा प्रभाव आपल्या भारतीय साहित्यावर आहे, भारताच्या बाहेरच्या साहित्यावर आहे. पर्व नावाची जी कादंबरी आहे भैरप्पाची, ती त्याच विषयावर आहे. गिरीश कर्नाडांनी अनेक कथा लिहिल्या, अनेक नाटकं लिहिली, ती प्रामुख्याने या महाभारतातल्या कथांचं विकृतीकरण कसं झालंय हे दाखवण्याकरताच केलंय. तर अशा तऱ्हेने यात जे नागकुळ आहे त्या नागकुळाचाच संहार नागकुळातल्या एका व्यक्तीच्या हातून, जन्मेजय नावाच्या राजाच्या व्यक्तीच्या हातून करून घेणं, इतकी मोठी विकृती जगाच्या पाठीवर कुठेही आढळत नाही. ती फक्त आपल्या महाभारतात झालेली आहे. आणि हस्तिनापूरमध्ये हे सर्पसत्र झालंय. हस्ती हा जो शब्द आहे तो नाग या अर्थात आहे. मूळ शब्द हस्ती नाग असा आहे. हत्ती आणि नाग हे दोन्ही शब्द समानार्थी येतात. म्हणजे जे नागांचं राजधानीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचा सूड कसा घेतला जाऊ शकतो, त्यांचं सर्वसत्र कसं होऊ शकतं याचं भान राहिलं नाही. आणि इतकी कथा मोठ्या प्रमाणात ही पसरवली गेली की आजही नागांना नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं आणि त्याचा प्रभाव मग विद्वानावर झालेला आहे. ही कथा जशीच्या तशी स्वीकारली तर प्रश्न कसे येतात? जसं आता बाबासाहेब आंबेडकरांनी तक्षक हे एकच नागकुळ शिल्लक आहे असं म्हटलंय, कारण त्यांनी कथा जशीच्या तशी स्वीकारली. म्हणजे हे विद्वानांचाही घोळ होतो. आणि मग पूर्ण दलित साहित्यामध्ये, आंबेडकरी साहित्यामध्ये फक्त तक्षकाचा उल्लेख येतो, आला तर कुठे येतच नाही मुळात. म्हणजे अशा तऱ्हेने आपण अंधानुकरण करतो आणि मग चुकीच्या इतिहासाला बळी पडतो. तर ही जी कथा ज्या काळात तयार झाली त्या काळात पुष्यमित्र शुंग वंशाचं राज्य होतं आपल्या भारताच्या काही भागात, विशेषतः मगध, बिहार त्या भागात. आणि तिथे मग ज्या लोकांनी एकत्र येऊन, ब्राह्मण लोकांनी एकत्र येऊन जे काही साहित्य निर्मिती केली त्यात भगवद्गीतेचाही आहे समावेश, मनुस्मृतीचा समावेश आहे आणि महाभारताचा आहे. यांनी ब्राह्मणांना अनुकूल असं महाभारत लिहिलं आणि जे ब्राह्मणांच्या विरोधात होते नागकुळातले लोक त्यांच्या विरोधात ही कथाच बदलून टाकली. अशा तऱ्हेने मोठं उदाहरण हे इतिहासाच्या विकृतीकरणाचं आहे. आणि त्यात मग आणखी दुसरी गोष्ट त्यांनी केली की परशुराम जे काल्पनिक पात्र आहे त्याचा त्याला नायक म्हणून चित्रित केलाय रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा. आणि हा परशुराम आहे तो भृगुकुळातला होता, तो वारंवार सांगतो भृगुकुळ शब्द बरोबर नाही, भृगुगोत्रातला होता. आणि हा भृगुगोत्र, काल आपण मगी ब्राह्मणांचा उल्लेख केला होता इराणमधून कसे आले ते,
तर तशा त्याच पद्धतीने परशु नावाचा ज्या ठिकाणी आता इराणमध्ये गेलो होतो पार्स प्रांतामध्ये, तर त्याचं नाव परशु आहे मुळात. आणि त्या ठिकाणी जी कुऱ्हाड वापरली जाते तशाच प्रकारची कुऱ्हाड ही परशुरामाच्या हातात दाखवतात. म्हणून अभ्यासकांनी विशेषतः नागो चाफेकर हे स्वतः चित्पावन ब्राह्मण होते, त्यांनी चित्पावन नावाच्या ग्रंथात लिहून ठेवलं की चित्पावन हे इराणमधले होते आणि प्रामुख्याने त्यांचा नेता हा जो होता परशुराम हा सुद्धा इराणमधला होता. बाहेरून आलेल्या लोकांनी इथल्या लोकांना हीन लेखण्याकरता महाभारताचं विकृतीकरण केलं याचं एक मोठं उदाहरण आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगा असं वाटतं. सर अलीकडे जे झालं इतिहासाचं विकृतीकरण म्हणजे हे झालं रामायण महाभारत पूर्वीच्या काळातलं देवी देवतांचं, पण अलीकडे कसं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की इतिहास स्वतःच्या मनासारखाच असावा आणि जर ते मान्यच करत नाहीत लोक, जर उलट जर आपल्या तर्कांमार्फत सांगितलं की हे असे तर्क लागतात असा अंदाज आहे हे पुरावे आहेत तरी सुद्धा ते मान्य करत नाहीत आणि ते म्हणतात की ते सांगतील म्हणजे जे स्वतःला पाहिजे तसाच इतिहास असतो असं ते ठामपणे असतात. त्याबद्दल त्या लोकांच्या मानसिकतेबद्दल काय सांगतात ह्या इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल? ती जी मानसिकता आहे त्यात धार्मिक अभिनिवेश आहे प्रामुख्याने. आता सध्या जे सरकार आहे केंद्र सरकार ते आरएसएसच्या प्रभावाखालचं आहे आणि त्यांनी 60 लोकांच्या म्हणजे इतिहासकारांची एक समिती नेमली आहे आणि भारताचा 6000 वर्षाचा इतिहास लिहून काढायचा आणि तो अभ्यासक्रमात लावायचा. ते 60 लोक आहे ते उत्तर भारतातले आहेत आणि सगळे ब्राह्मणच आहे, म्हणजे दक्षिण भारतातले नाही, महाराष्ट्रातले नाही, कोणत्याच राज्यातले त्यांनी विद्वान अभ्यासक घेतले नाही आणि ब्राह्मण सुद्धा घेतले नाही, पण केवळ उत्तर भारतातले विशिष्ट विचाराच्या पद्धतीचे विचारसरणी मांडणारे लोक त्यात घेतले आणि असा इतिहास आता आपल्याकडे थोपवला जाणार आहे. आणि दुसरा प्रकार अलीकडे बौद्धांमध्ये एक प्रतिक्रिया पण निर्माण झाला आहे. प्रतिक्रिया ही बरेचदा उथळ असते आणि त्याला आधार नसतो संशोधनाचा, तर त्यांचं असं म्हणणं चालू आहे की जे काही आहे ते बुद्धच आहे, बुद्धाच्या पलीकडे काहीच नाही, ते बुद्धाच्या आधी भारताला इतिहास नव्हता असं मांडणारा एक वर्ग नव्याने तयार झालाय. आणि आपण जे आता एपिसोड चालू करतो त्यात बरेच लोक मला सल्ला देतात की अमुक अमुक चॅनेलशी चर्चा करा, ते पहा तुम्ही खोटं बोलता आहात. तर हे जे लोक आहेत या लोकांना इतिहासाची मुळीच जाणीव नाही, ऐतिहासिक दृष्टी तर नाहीच नाही, आणि त्यांना जे चॅनेलच्या द्वारे सांगणारे माहिती सांगणारे लोक आहेत ते सुद्धा ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टीने त्याकडे पाहत नाही, ते अभिनिवेशानेच पाहतात. म्हणून अशा दोन्ही लोकांपासून आता धोका निर्माण झाला आहे इतिहासाच्या लेखनासाठी. इतिहास संशोधनासाठी एक मोठं आव्हान उभं आहे. एकीकडे हे सनातनी स्वतःला म्हणणारे पुनरुज्जीवनवादी लोक आहेत, तशाच प्रकारचा पुनरुज्जीवनवाद आता स्वतःमध्ये स्वतःला आंबेडकरी किंवा बौद्ध म्हणणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झाला आहे. तर या दोघांनाही आता आपण काही सांगू शकत नाही कारण ते स्वयंभू आहेत, स्वयंप्रभा आहेत, त्यांना कोण सांगणार आपण. पण ज्यांना ज्यांना असं वाटतं की इतिहास संशोधन केलं पाहिजे त्यांनी इतिहास संशोधनाच्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये काल मी थोडासा कालचा एपिसोड वाढला, काही लोकांना आवडला नाही, त्यात इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक अशा दोन प्रकारच्या कालखंडाची विभागणी केली होती. आणि इतिहासपूर्व कशाला म्हणायचं, प्री हिस्ट्री कशाला म्हणायचं, प्रोटो हिस्ट्री कशाला म्हणायचं यावर थोडक्यात विवेचन केलं होतं. तर अनेकांना असेल कारण आपण मिथकांना इतिहास मानत नाही पण मिथकातून इतिहास लिहिला जाऊ शकतो यावर आपला विश्वास आहे. जसा आता कौंडिण्यपूर हा शब्द आहे महाभारतात येतो, भागवतात येतो, मग ते कौंडिण्यपूर नावाचं गाव अमरावती जिल्ह्यात आहे, मग तिथे उत्खनन केलं गेलं, नागपूर विद्यापीठाने उत्खनन केलं किंवा डेक्कन कॉलेजने सुद्धा केलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांना आढळलं की सातवाहनकालीन अवशेष त्या ठिकाणी सापडले. समजा कौंडिण्यपूरचा उल्लेखच नसता महाभारतात किंवा भागवतात तर मग आपल्याला ते गाव त्या गावाचं उत्खनन करायची गरज पडली नसती. तर अहिच्छत्र नावाचं गाव उत्तर भारतात आहे, त्या ठिकाणी मग धारशिव नावाचं नागपूर होतं असा उल्लेख महाभारतात येतो, इतर ठिकाणी येतो, त्या बौद्ध साहित्यात येतो, त्या जैन साहित्यात सुद्धा येतो. तर अशा तऱ्हेने मग त्याच्या आधारे अहिच्छत्राचं उत्खनन केलं तेव्हा त्या ठिकाणी अवशेष सापडले. पण मिथकांचा इतिहास संशोधनासाठी उपयोग होतो नाही असं नाही, तर मिथक जशीच्या तशी स्वीकारली समजा आपण तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तर तशा तऱ्हेने आता बौद्धांमध्ये सुद्धा जशीच्या तशी मिथक स्वीकारण्याची एक नवीन प्रवृत्ती बोकाळली आहे आणि ती बौद्धांसाठी घातक आहे, इतरांना काही देणं घेणं नाही कारण त्यांच्या विरोधात जी प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोक आहेत ते त्यांना हीन लेखतात, फार हिणकस पद्धतीने त्यावर भाष्य करतात, तेही चांगलं नाहीये. म्हणजे जे बौद्ध नाहीत त्यांच्यामध्ये बौद्धांबद्दल तिरस्काराची भावना यामुळे निर्माण झालेली आहे. आता अलीकडे काही लोकांनी जे पंढरपूरच्या मागे लागले की पंढरपूरचा विठोबा बौद्ध आहे, बुद्ध आहे, असं कुठेच सिद्ध झालेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकदा म्हटलं होतं की मी त्याचं संशोधन करील आणि भारत इतिहास संशोधन मंडळापुढे माझा प्रबंध मांडेल.
म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक संशोधन करणाऱ्या संस्थांच्या मान्यतेची गरज आहे हे बाबासाहेबांनी मान्य केलं होतं, त्यांनी लिहिला नाही त्यामुळे ते सिद्ध झालं नाही. आताही सिद्ध होत नाही मग तरी तशा प्रकारचे ग्रंथ लिहायचे, किंवा मग ते खंडोबा हा बुद्ध होता असं म्हणायचं, किंवा मग तुळजाभवानी बुद्ध होती, अशा तरी जो गोंधळ चालू आहे तो थांबवायला पाहिजे. यात नुकसान बौद्धांचं आहे, आंबेडकरी चळवळीचं आहे, जे सनातनी विचाराचे लोक आहेत आणि पुनरुज्जीवनवादी आहे संघाच्या विचाराचे, त्यांना त्यात फायदाच आहे. आणि तटस्थ इतिहास संशोधन करणारे त्यांना याचा त्रास होतो नाही होत असा नाही, जसं आपल्याला ह्या चॅनेलवर कॉमेंट करणाऱ्या लोकांचं पाहून वाईट वाटतं आणि त्यांच्या मूर्खपणाबद्दलही वाईट वाटतं, तर त्यांनी हा मूर्खपणा जास्त काळ चालू ठेवू नये, त्यात त्यांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आधीच बौद्धांच्या बद्दल तिरस्कार लोकांच्या मनामध्ये आहे, तो अधिक वाढू शकतो, तेव्हा हा थोपवला पाहिजे. समाजाचं विघटन इतिहास संशोधनाच्या नावाखाली होता कामा नये याची काळजी सगळ्याच गटातटांनी केली पाहिजे, घेतली पाहिजे असं मला वाटतं. खरंय सर, इतिहास हा इतिहास असतो, त्याला इतिहासच म्हटलं आहे, जसा आहे तसा इतिहास. आणि एक तटस्थ माइंडसेटनी तो आपण स्वीकारला पाहिजे. तिथं आपलं म्हणजे ही बाजू ती बाजू, सनातनी बाजू बौद्ध बाजू, म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इतिहास हा इतिहास म्हणून स्वीकारला गेला पाहिजे, म्हणूनच हे होत नाही त्यामुळेच इतिहासाचं विकृतीकरण होतंय. आणि जे बौद्ध म्हणजे विचारधारेचे असतात, बौद्ध आपल्याला प्रिय आहेत, बौद्ध शांततेचं प्रतीक आहे, करुणेचं प्रतीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी बुद्धच आहे असं ते ठाम असतात. बुद्धाच्या पलीकडे पण इतिहास आहे भारताला जगाला हे ते स्वीकारत नाहीत, याचं कुठेतरी दुःख वाटतं. तर हे थांबलं पाहिजे, बुद्ध सगळ्यांनाच प्रिय आहे, बुद्ध आहे म्हणून तर भारत आहे, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. तर सर, भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका विषयावर चर्चा करण्यासाठी. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.